इतर कुठल्याही प्रकारच्या सर्टिफिकेट जोडण्याची गरज नाहीये. महत्वाचं म्हणजे ठीक आहे, हा झाला एक विषय. कुठल्या मुलांना ओपनर्स तुम्ही काढले आहे त्यांनी इमिजिएट साईजी संपर्क साधा, त्यांना ते ओपनर्स मध्ये घेतील. जर ती आणि दहावीच्या मुलांना जी फी भरायची आहे ना ती जून ते डिसेंबर पर्यंत क्लिअर करायची, फक्त ट्युशन फी. फक्त ट्युशन फी, बाकी लक्षात ठेवा, ट्युशन फी. जून ते डिसेंबर पर्यंतची फी भरली ना आता तुम्ही, तर तुमचा ते दहावीचा फॉर्म भरू शकता. महिने बरा, पाच महिने का, जून ते ऑक्टोबर तक 12 महिने. लग्न 16,105. पेपर दो, पेपर पहिले मला कंप्लीट होऊ दे, उसके बाद आप बात करते ना. आणि कसं आहे माहिती आहे, महत्वाचं म्हणजे ते फी चार्ट आहेत ना ते दर्शनी भागावर लावतील. त्यांचा हा गेट बंद असतो, तर तो जो बाहेरचा चार्ट आहे तिथे, ठीक आहे. आणि त्यांना रिक्वेस्ट केली आहे प्रत्येकाला ते ऑनलाईन सुद्धा फीचा म्हणजे त्याच्या वर्गानुसार ती लोक फीचा चार्ट त्यांना पाठवून देतील, बरोबर आहे. महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे, ऍप्लिकेशन नुसार ते लोक पण फक्त ट्युशन फीज घ्यायची आहे, हे मान्य झालेलं त्यांचं आता आपल्याकडून, ठीक आहे. ऍप्लिकेशन मध्ये असं लिहायचं आहे की आम्ही ट्युशन फीज द्यायला रेडी आहोत, तेवढंच बस, बाकी काही मेन्शन नाही त्याच्यामध्ये. मी एक ना यांच्याकडे बनून ना आपण फॉर्मॅट बनूया, सगळ्यांनी सारखा फॉर्मॅट मध्ये करूया, सेम फॉर्मॅट. आणि हे सुद्धा हे करून सुद्धा या लोकांनी शांत शांत सुद्धा त्यांनी पुन्हा त्यांची मुजुरी चालू ठेवली. आणि तुंड त्यांनी आपल्याशी खोटं बोलले तर साहेब बोलले साहेबांना सांगा, साहेब त्यांच्यापाशी बोलायला येतील. हा विषय जो आहे तुम्ही म्युन्सिपल कमिशनर साहेबांपर्यंत घेऊन गेलेला, तुम्ही तिथं चेस करणं आवश्यक आहे. जे डिसिजन मेकर आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ दे. तुमचा त्यांनी पॅरेंट टीचर मिटिंग लावण्याचं कबूल केलं होतं, ते लावलं नाही, तर ते म्हणतात आम्ही लावणार मिटिंग. त्यांनी नाही घेतलं तर म्युन्सिपल कमिशनर साहेबांना सांगितलं पाहिजे की आपण आदेश दिलेला आहे त्याचं व्हायोलेशन होतं किंवा जे काय त्यांनी केलेलं नाही. तर म्हणून सांगतो तुम्हाला, बाकी जी फीचा चार्ट आहे तो नोटीस बोर्डवर लावला जाणार आहे. तिसरं म्हणजे जी ट्युशन फी आहे ती भरायची आहे. आणि ज्यांना खरोखरच प्रॉब्लेम आहे, ठीक आहे आवाज, तर हे 4-5 डिसिजन झालेले आहे. आणि बघा, ही काय फायनल तुमची मिटिंग नाही, त्याच्यानंतर जर समजा त्यांनी नाही केलं चेस करता येईल. ठीक आहे साहेब, आहेत आपल्या सपोर्टला, साहेब सपोर्टला आहेत. हे सांगा ना त्यांना साहेब साहेब की ते का फक्त ट्युशन फी सांगताय, वोट जेव्हा ऑर्डर दे ते महत्वाचं आहे. म्हणजे असं गृहित ऍप्लिकेशन द्या आणि तिकडे द्या आणि ट्युशन फी एक्नॉलेजमेंट देणार आहे. कारण की ती कधीच देत नाही एक्नॉलेजमेंट. आतापर्यंत आपण एवढ्या वेळा केलं, एकदा तरी दिले का एक्नॉलेजमेंट? नाही दिली ना. आता सारू समोर मान्य केलं, आपण हे लक्षात ठेवायचं. एक्नॉलेजमेंट घ्यायचं पण तुम्ही अर्ज देता, एक्नॉलेजमेंट घ्यायची माझी घ्यायची.